आणि कधी ध्यानायचं? भजन्यानं बिजन्यानं गायकानं वादकानं महाराज लोकांनी कीर्तनकार मंडळीने रामायणकारांनी भागवतकारांनी लोकांनी मानव म्हणून कधी परमार्थ नाही करत महाराज, आपली मस्ती जिरवायला करत महाराज, लोकांच्या नाही नाही लागायचं कधी, लोकांचं काय घेऊ म्हटलं तुम्ही? कोणताही नवा पक्ष काढा, कार्यकर्ते आहेच आम्ही तुमचे जी आम्ही असलो तुम्हाला काय द्यावे? एक वाक्य सांगून पुढे जातो, माणसं एकत्र करण्याची आणि आतून बदलवण्याची ताकद फक्त जगात वारकरी संप्रदायातल्या कीर्तनात आहे. माणसं जमवणं, जमायला किती जमतील माणसं, काय मराठर का? माणसं जमवणं आणि आतून बदलवणं, कीर्तनामधल्या 2 तासातलं एक वाक्य जरी तुम्ही आयुष्यात नेलं ना एक, ते तुमचं जीवन बदलू शकतं. 70 वर्षात तुम्ही एकदा कीर्तन ऐका, 70 वर्षात त्या कीर्तनातलं एक वाक्य तुम्ही जर नेलं तर जीवन बदलू शकत. एकच वाक्य आजच्या कीर्तनातून न्या, कधीच कुणाला नाव ठेवायचं नाही, तुम्हाला दुश्मनच होणार नाही, अजिबात कुणाला नाव ठेवायचं नाही, आपली मस्ती आपण जिरवायची त्याच्यात सुख आहे. कीर्तन काय ऐकता? आमचा झालाय सांगायचा धंदा, तुमचा झाला ऐकायचा धंदा. आम्ही निघालोय पैसे कमावून, तुम्ही लागले जमिनी काय? तुम्हाला काय आमच्या पुढे बसलं का? खरंय 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 पटलं आपल्याला, खरंय पटलं. मी निघून गेलो का? धंदा आहे त्यांचा. अरे मोकळे निर्लज्जम सदा सुखी त्याला का? आता करण लावून दिलाय तुम्हाला अमंगाचा, 14 च्या 14 वाक्य नीट आहे का? ए दान करी जा. अन्नाही केले ना, नाही इकडं तर तिकडं, पण ते जाणार. 27 खोल्यांचा बंगला, 13 बेडरूम, 9 बाथरूम आणि एकच पोरग ऊर फाट्या बावलीच त्याला बांधला बंगला नाला का? ती नवरी बांधण्याला ती मेवणीला खुणवायचं, ती म्हणली मला दिवस गेले तेव्हा हे सरळ झालं. काय करत होते काय उपयोग आहे दादा? यादी ऐकान पुढे चला, ए यादी ऐकान पुढे चला, यादी लिहून घ्या मोबाईलमध्ये घेऊन जा. मोराच्या पिसाऱ्यावरच्या डोळ्यानं मोर कधी पाहत नाही, मोराच्या पिसाऱ्यावरच्या डोळ्यानं मोर कधी पाहत नाही, माशीच्या धडकेने कधी पर्वत पडणार नाही, वांजश्री कधी वरमाई होणार नाही, मारुद्रयाची पुरगी कधी शुकाचार्याच्या पोराला दिली जाणार नाही, काश्मीरच्या तुपामध्ये कधी जिलेबी निघणार नाही, काश्मीरचं पिलू आंधळा जन्माला आलं तर त्याची कधी वाढ होणार नाही, वटवांगलाच्या पिलाला कधी सूर्याचं दर्शन होणार नाही, शिळीच्या गळ्याचं लोंबलेलं सर कधी दूध देणार नाही, गाईच्या कशातलं गुचीड कधी दूध पिणार नाही, गाळातला बिडूक कधी फुलाचा सुगंध घेणार नाही, प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देणार नाही, मुंडकं नसलेल्या स्त्रीच्या गळ्याला शोभन दिसत नाही, बांधावरचं येरण कधी मेडीला वापरता येत नाही, दाणे नसणारी बाजरी कधी शेतकऱ्याच्या फायद्याची नाही, पाणी नसलेलं धरण कधी जनतेच्या फायद्याचं नाही, आणि दान धर्म न करणारी माणसं कधी समाजाच्या फायद्याची नाही. जेवढी यादी ध्यानात राहील तेवढी ठेवा, आणि ज्ञानेश्वरीतले पुरावे त्याला लिहून घ्या पटापटा. वारकरी मंडळी ज्ञानव्याद्यातली ओवी लिहून, माझी भक्ती विन जळो जियाचे जियाले, पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही, त्यालाच ओवी जोडून घ्या त्याच्या पुढची. लिंब लिंबोळी आला तो कावळ्या शिशुकाळ झाला, त्याला ओवी जोडून घ्या 12व्या अध्यायातली. का खडकी दस्य वर्षले का आगी माझी पेरले, घ्या त्याला 13व्या अध्यायातली ओवी लिहून. का मृतदाई स शृंगारिला का गाढव तीर्थी न्हाणीला, आणि त्याला ओवी जोडून घ्या 15व्या अध्यायातली. वांझेच्या लेखा कैची जन्मपत्रिका, वांझेच्या पोराची तुम्ही पत्रिकाच काढू शकत नाही, तसं दान धर्म न करणारी आवलात सुईची मरू शकत नाही, हे ध्यानात ठेवा. मेले तरी घरच्यांना कळलं नाही, गेले डोळे वासून गेले, कपाटं हटवून मेले, चोर परत गेले त्यांना वाटलं जागे. पहिलं शब्द कीर्तनातलं झालाय, शरीर शुद्ध होईल पण स्नानानं, आणि धन शुद्ध होईल फक्त दानानं. आणि 80% लोकांना कुठं दान करावा याची अक्कल नाही. मुलीच्या लग्नाला फटाके 40,000 अन्नवरदेव बहिरा, बहिरा नवरदेव त्या नवरदेवाला वाटलं शांताबाई आली, ती नासाय लागलं. मग बाकीचे म्हणले फटाके गेले का नाही पाण्यात, अशी ईडी आहेत. 70% लोक येड आहेत मला, कुठं पैसा घाला मुलीच्या लग्नाला? 4था मजला काढला तरी वर गज काढितो, मरायचंय का तुला? बांधितो कव्हर, पडलं मी आलं.
मग पोरांनी घराला नाव दिलं दादांची कृपा. दादा जिन्यातच मेले तर कृपा होईलच कशी. 80% लोकांचे पैसे बोगस आहेत अन्नदानात घाला. ही श्रीमंत गरीबच अन्नदान करतं, श्रीमंत नाही. मुलीच्या लग्नाला लाईटिंग 40,000, डीजे 25,000, येड्यांना फेटे 60,000 ना लाईक 13% पण संस्था काढली लोकांना भेटे बांधितो. 3 पिढ्या तरी उजर शिंगतून येड चिंते का शान आहे का. आणि जेवायला गुलाबजांबू जेवाडे ते बी उभ्यानं जेवण वरडाला. आणि वरड ना लाईक ताटली घेत बात कान फाटी दिलं बाई त्याला भातच सापडणं. तो ताटलीच घेऊन घरी गेला. मरू दे मला ताटली तुम्ही. एकाला भात सापडला तर वरण सापडणं. तेवढ्यात एकानं धक्का लावला, वरणही गेलं भातही गेलं. त्यानं घोडाच लावला, उडत गेला लग्न. म्हणलं काय करू, कोटी रुपयाचं खर्च लग्न करायचं आणि एवढे गुलाबजांबू वरडाला. म्हाताऱ्यानं तोंडात फेकला, नागपुरीत गुथला म्हाताऱ्याच्या गुलाबजांबू. त्याच्या पाठीत बुक आलं नाही ते मेलं होतं म्हातारं. पण पाया पडून सांगतो आजच्या कीर्तनात पहिलं वाक्य, तुम्ही किती श्रीमंत असाल पण लग्नांमधली जी जेवण आहे ती मांडी घालून संस्कृतीनं घाला. हां पैशाला काय तुम्ही खात नाही. कोणता श्रीमंत काय चिलर मुतत नाही, ठोकले टाकीत नाही. कोण खातं त्याला. आणि कोणता श्रीमंत बंगल्यावर जाळला आहे. कलय मोठा बंगला आणि पॅठवा. एक वाक्य सांगा, ज्याच्या गळ्यात माळ मुखात नाम, ज्यानं हिंदू धर्म शेवटपर्यंत पाळला तो जगातला खरा श्रीमंत. ज्या हलकटांना धर्म कळला नाही त्यांना काय श्रीमंत म्हणता. काहींच्या कुत्र्याला बिस्किट आहेत, बापाला भाकरी नाहीत. काहींचे कुत्रे गाडीत हिंडत्यात कुत्र्याबरोबर. इतकी हलकट क्वालिटी त्यांची. काहींच्या बायका सासरेशी बोलत नाही, टॉमीशी बोलती. कुत्र्याशी गप्पा हाणती तरी तिचा नवरा म्हणतो आमचा टॉमी घरी असलो पपे जायचा फुल टाइम पास होतो. इतकी इडी येते. काय करणार, पाया पडून सांगतो हा विनोद आहे, हा टाइमपास आहे. पाया पडून सांगतो तुम्ही फेटे 1,00,000 रुपये जाणार नाही, टोटल इस्टेटी कुणाला. पण जेवण हे भारतीय संस्कृतीनुसार साधं पण पोटभर पाहिजे. आणि मांडी घालून घाला. तुमच्या फेट्यांना कोण खातं. भिकारी झाले काही पुरीचं लग्न करून. भिकारी वडा एबिडी नाही राहिली. आणि 2.5 लाखाची भेटी आणली होती येड्यानं. आणि ती आता फाटेल शर्ट घालीत आहे ती. मर मग. पूर्वी लग्नात एक पद्धत होती महाराज, जेवण झाल्यावर एक वही ठेवायची आणि लोक आयर करायची. पद्धत चांगली होती का वाईट गरिबासाठी. ती चांगली होती. गरिबांना निदान आधार हो. आता गरिबाला लाईक केला. गरीबच आता उलट छापित आहे. कोणत्याच प्रकारचे आहेर स्वीकारले जाणार नाही. आणि 3 पत्र झाले पद संस्थेचे. हलकट नाही लग्न सा. आणि पाया पडून सांगतो आजही अन्नदान कोण घालतंय. गरीबच. आजही तुम्ही शेतकऱ्याच्या घरात जा, 15 माणसांचा स्वयंपाक 15 मिनिटात भरपूर. हे श्रीमंत हलकट माणसं मुजी दे ना लाईक. आणि 5 सांगितले, 6वा वाढला संपल्या चपात्या. आणि त्याची बायको म्हणते निवांत जेवा. काय ताटल्या खात्या का निवांत जेवा. एवढ्या चपात्या वाढीत का शेतकऱ्याला. तो चांगला गांजा प्याला तर बैल बसीत होय. त्याला या चपात्या काय करेल. येडे नाही शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा येतो. आणारे चहा वजन आहे त्याच्याकडं. हे श्रीमंत हलकट खिडकीजवळ जात आहे. आय अरे सांग ना 2-4 काय मुळ्यात दुखत का तुझं सांग. आणि मग ती मोडील येतो चहा घेऊन, केस बिस मोकळे सोडेल, गाऊन बिऊन घालेल. बाबा 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 आपल्याला वाटतं जुडून आमुष आली काय ना आज जुडून. अरे शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचं म्हणजे कपातून बशीत. या हलकटांच्या घरात कपात डोकाय लागत. अजून 1 वर्ष नाही श्रीमंताच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना. फक्त पाहुण्या पुढं कप न्यायचा आणि पाहुण्यानं जीबीचा शेंडा बुडवायचा त्याच्यात. आणि शिल्लक राहिलं का त्या बाईने म्हणायचं बाबाचा प्रसाद घे आग लाव. हात 1 मी 14 सांगणार आहे 14.
आणि कुठं आलतो आपण घोटाळा नाही करायचा बरं का. खाणी चार युनि चौरेज लक्ष तीन गुण आणि त्याच्यात माणसाला दिलेत ते एकूण 14 आणि पहिले चार सोडून द्यायचे ते आहार निद्रा भय आणि मैथून. आता 18 मधला 1 हात माणसाला दान करा. 2 बोलणे फक्त माणूस बोलतो पण पाया पडून वाक्य सांगतो कीर्तनात. बोलायचंच असेल तर हिताचं बोला नाही तर बोलू नका. एकच वाक्य द्रौपदी बोलली महाभारत घडलं. एकच वाक्य म्हणली तो आंधळीची पोरं आंधळी कामच उलट झालं. आणि होते भीती काय शहाणे नव्हते 100 नमुनेवारी मेले. टपरीला नाव नाही राहिलं टपरीला. वाचलं का तुम्ही कुठं महाराष्ट्रात दुर्योधन पान स्टॉल वाचलं का कुठं दुशासन का ढाबा. बाबा का ढाबा आहे पण दुशासन का नाही. मेली नमुनेवारी वाक्य नाही नाही का. ए हात एक बोलणे एकच वाक्य सीता बोलली लक्ष्मण भाऊजी ज्या अर्थी माझ्या रामाला सापडायला तुम्ही जात नाही त्या अर्थी तुमच्या मनात माझ्याबद्दल पाप आहे वनवास. चांगलं बोला बाहेर बोला पाया पडून सांगतो. आणि पहिलं वाक्य कीर्तनातलं ध्यानात ठेवा. हात एक बोलणे 2 आणि पाया पडून एक वाक्य सांगतो. हे इंद्रिकेतचं कीर्तन आहे. हे कालही खरं होतं आजही खरं आहे आणि उद्याही खरं आहे. थोडं कानाला वाईट आहे पण ते सत्य आहे. पाया पडून आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य घ्या. मी 5-6 वाक्य कीर्तन सांगत असतो. आयुष्यामध्ये चांगलं करता आलं नाही तर कधी करू नका पण चांगलं करणाऱ्याला बदनाम करू नका. ही देवाची सेवा आहे. चांगलं करता झालं नाही तर तुम्ही करू नका. आपल्या लोकांची इतकी प्रवृत्ती वाईट आहे महाराज. चांगल्याला चांगलं म्हणायची सुद्धा दानत नाही आपल्या लोकांची. इतकी हलकट क्वालिटी आपली. आपल्या समाज आपल्या गावातला एक माणूस डॉक्टर झाला विद्वान आहे. नुसतं चांगलं म्हणायला रोग झालाय. काय पैसे द्यायचे तरी तो म्हणतो त्या डॉक्टरचे सगळे लफडे आपल्याला माहीत. इतकी नालायक क्वालिटी आपली महाराज. फुकाट भिकारी नाही झाले महाराज. आणि कधीही झाला तेव्हा आपल्या लोकांना बर्बादही आपल्याच माणसांनी केलं आणि आपली माणसं संपवली ती आपल्याच माणसानं. अजून दुसऱ्याची डिअरिंग नाही. दुसरा काहीच करू शकत नाही. कोण आहेत आपल्याला संपवणारी. आमले एखाद्यानं गाडी घेतली ना आपली अवलाद हसत सुद्धा नाही. हप्त्यावर घेतली असं इतकी नालायक घेतली. एखाद्यानं लय हुंडा घेतला पुरीत खोड असल अरे पण तू गप ना घेतलाच नाही लफडं असन उरफटच बोल. म्हणून तर रिकाम्या बाटल्या विकणाऱ्यांनी गाड्या घेतल्या आणि बाटल्या रिकाम्या करणाऱ्यांनी जमिनी विकल्या. हेच नडलं आपल्या लोकांना. पाना घेऊन आलेत बाहेरून पाना पाना पाना. हायवेला 3 गुंठ्याचे मालक झालेत आणि त्यांनी आपली पोरं गाड्या खोलाटल्या आणि आपल्याला चड्ड्या नाही. मागू ना की चड्डी फाटेल. पुढच्याला म्हणतो फडून डगेन फडून फडून डगेन. अरे मग ही कोण शिवीन येड्या. यानंच मिली आपली लोक. म्हणून पुढचं वाक्य ऐका. चांगल्याला चांगलं म्हणा त्याच्यातही देवाचे. आता पुढचं वाक्य ऐका. वाक्य ध्यानात ठेवा. हिंदुरीकरचे वाक्य ध्यानात ठेवा. आणि चांगल्याला चांगलं म्हणायला काही हरकत. अहो आपल्या गावातली एक मुलगी 10वीला पहिली आली. शाळा गावची आहे. स्वाभिमानाख्या गावचा नाही झाला. एक पोरगा कुस्ती चॅम्पियन झाला. एक मुलानं MPSC दिली. एक मुलगी CA झाली. कीर्ती आपली. एक मुलगा सुंदर वादक झाला. एक मुलगा शुद्ध भागवत कथाकार झाला. आपल्या माणसाला आपलं म्हणायला काय झालो. आपली तेवढी सुद्धा जाणत नाही. इतकी दरिद्री लोक आहेत आपली. म्हणून तुम्हाला एक वाक्य सांगतो. दुसरं वाक्य फायनल झालं बरं का. पहिलं चांगलं करता आलं नाही तर करू नका. पण दुसरं वाक्य सांगतो. मैत्री करायची तर मोठ्याशी करायची आणि दुश्मनी करायची तर मोठ्याशीच करायची. भंगार भंगार माणसाच्या नादी लागायचं नाही. मोठ्याची गाठ घ्यायची कधी बी. ज्यानं कपडे घालले नाही त्याला म्हणतो फाडून टाकीन. त्याला मोकळा झेंडतोय तो तू फाडितो काय. आणि आपली लोक आहे ना महाराज नेहमी गरीबाला त्रास देणार. यांचं मोठ्याला नाही देणार. आपली लोक लाचार कुणा पुढं आहेत. मोठ्या माणसांपुढं लाचार आहेत आपली लोक. लाचार गरीबाला का तकलीफ देतो. 27 लाखाचा बंगला बांधला आणि भांडे घासणाऱ्यांचे पैसे बुडू दे ना. लाईक गव्हर्नमेंट येते आता लाईट बिल बढवू नका. सांगणार झोपतो पाय
मोठे जनादेला गांधी पुढचे वाक्य लिहून घ्या, मोठेशी दुश्मनी करण्यास सुद्धा कीर्ती आहे. बंबाजीने तुकोबाऱ्याचा छेड केला ग्रंथात नाव आलं, रामेश्वर भटाने तुकोबाऱ्याचा छेड केला ग्रंथात नाव आलं, आणि विसोबा खेत्रांना माऊलीला त्रास दिला ग्रंथात नाव आलं. मोठ्या जनादी लागा भंगार भंगाराचं काय नाही लागतो. त्या रावणाचं शिका बायको पळवली, पण देवाशीच काय होईन ते होईन. आणि हे शेंबडे पुरीला म्हणत, तुम्हारी बिना मी जी नाही सकत. येड शेंबड नाही, आणि बिन मिशीचा चालला प्रेम करायला. मिशी नसणाऱ्यांनी ही डिरिंग करू नये. मी लग्नाला जर गेलो नवरदेवाला मिशी असली तरच तांदूळ टाकीत मारत, नाही तर तांदूळ टाकीत नाही. इकडं तिकडं पाहतो, खाली टाकून देतो. मग उद्या दुसरंच काही निघलं म्हणजे घ्यासाठी करून. एक मुलगा होईपर्यंत मिशी काढू नये म्हणजे लोकांना अंदाज येतो. शिका नडियडय नाही, नडशा नाही, प्युअर शिंबडी पोरगी बंगरी. आणि तिला हे म्हणत आहे, कुंभी कुंभी मेरे दिल में त्याला अंडर पॅन नाही. आणि तरी ते तिला म्हणते, हमी ओर जीनी की सहसन होते अगर तुम न होते. चैन वर वर चैन वर वर चैन वर. ए म्हणून वाक्य लिहून ए वाक्य ध्यानात ठेवा. ए प्रेम कधी कुणाकडे मागू नका. आपलं हृदय इतकं मोठं बनवा, जगानं आपल्यावर प्रेम केलं पाहिजे. हेनरिकचे वाक्य महाराज हे कधीच खोटे ठरणार नाही. आणि दुसरं वाक्य लिहून घ्या, आपलं हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कुणी प्रेम करावं. आपलं हृदय इतकं हलकट नाही की त्याच्यावर कुणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कुणालाही द्यावं. कुणाला ज्यांनी ज्यांनी लव्ह मॅरेज केलं ना, असे लपडे लुपडे दरवाजा लावून भांडे घाशी द्या रे, दरवाजा लावून. आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टी व्हीचा आवाज मोठा करता तुम्हाला काय. हात एक बोलणे दोन. ए हा विनोद आहे. वाक्य लिहून ठेवी जायचं बरं का. चांगलं करता आलं नाही तर कधी करू नका, पण चांगलं करणाऱ्याला बदनाम करू नका. ही देवाचीच पूजा आहे. चांगल्यात चांगलं म्हणावं का. देव चुळीत बसले देव भेटतो का. देवाला गेला आणि तिकडे गेल्यावर प्याला गाडी खाली गेला. देव इथं आहे. चुळीत बसायचं नाही देवाला. 9000 बोकड्या कापला देवाला आणि वाहिल्या काय नख्या. खुर 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 खुर. आणि ते खुर का वाहतात माहिती का, ते शिजत नाहीत. ते जर शिजले ना देव वासावच मिळाला महाराज, त्याला काही नाही. लो काय माझी भाषा नाही माऊलीची ओवी. तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही शरीरा न पिलावे,